नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कागदपत्रांमध्ये खोटा रस्ता दाखवून बांधकामाचा आराखडा मंजूर करून जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकासह 5 जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार बावधन येथे फेब्रुवारी 2021 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत घडलाय. या प्रकरणी राजेंद्र बाळनाथ भुंडे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी SRA प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागीदार श्यामकांत जगन्नाथ शेंडे, मुकेश मनोहर येवले, सुनील पोपटलाल नहार, सचिन पोपटलाल नहार आणि वास्तुविद्या विशारद सीमा गोहाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून कट रचून फिर्यादी यांनी सोपवलेल्या मालमत्तेची अप्रामाणिकपणे अफरातफर केली. फिर्यादी यांना खोटी प्रलोभने दाखवून फिर्यादी यांना त्यांच्या मालकीची जमीन देण्यास भाग पाडले व त्यांचा विश्वासघात करून बनावट आराखडा बनवून राजेंद्र भुंडे यांची फसवणूक केली. तसेच आरोपींनी खोटे नाव दाखवून भुंडे यांचा 7/12 संदर्भात 2021 मंजूर आराखड्यातून खोटे दस्त दाखवले. यातून फिर्यादी यांची जमीन हडपण्याचा कट रचलाय. दरम्यान राजेंद्र भुंडे यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेत अर्ज केलाय. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाच्या आदेशानुसार हिंजवडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.